आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या SABC कायद्यानुसार नवी भरती प्रक्रिया राबवण्याआधी आधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या थेट रद्द करू नका, अन्यथा अध्यादेशाला स्थगिती द्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिलाय. त्याला उपस्थित सरकारी वकिलांनी ही सहमती दर्शवली आहे आणि पुढील सुनावणीपर्यंत याची अंमलबजावणी करणार नाही अशी हमी हायकोर्टाला दिली आहे. त्यामुळे 2014 जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तृतीय व चतुर्थ श्रेणीत विविध पदांवर भरती झालेल्या सुमारे 2700 सरकारी कर्मचाऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. आता कल्याण डोंबिवलीकरांसाठी घेऊन आलो एक आनंदाची बातमी. आता कल्याण डोंबिवलीकरांनाही मेट्रो प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीकरांना दिलेला शब्द पाळत कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो प्रकल्पाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या मार्गाची लांबी 25 किलोमीटर असून 11,000 कोटी रुपये यावर खर्च करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की ही कल्याणची मेट्रो डोंबिवली मार्गे तळोजा सुद्धा पर्यंत न्यावी, ही आपण सर्वांना विनंती आहे. आणि आमच्या रवींद्र चव्हाणांनी जी मागणी केली आहे डोंबिवली मार्गे तळोजा, आणि दुसरी आम्हाला मीरा भाईंदर पासून वसई विरारकडे जी मेट्रो न्यायची आहे, या दोन्ही मेट्रोचा DPR तयार करून त्याला आम्ही मान्यता देऊ याची मी घोषणा करतो. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज हा आरक्षण सोबतच विविध सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाच्या वतीने औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. राज्याच्या भाजपा सेना सरकारने धनगर समाजाच्या प्रश्नांना गंभीरतेने घेतले नसून 2014 भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी समाजाला वाऱ्यावर सोडले असा आरोप यावेळी नागरिकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कबूल केले की मी धनगरामुळे मुख्यमंत्री झालो, परंतु ज्याच्यामुळे मुख्यमंत्री झाला हे मुख्यमंत्री साहेब त्यालाच विसरलेले आहेत, म्हणून त्यांना अजून 2 महिने आहेत. 2 महिन्यात जर त्यांनी आमचं आरक्षण डिक्लेअर नाही केलं तर कुठलाही धनगर गद्दार होणार नाही, कुठलाही धनगर आपल्या आईला देवीला गद्दार होणार नाही आणि भाजपला मतदान करणार नाही. जर त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं तरच ते पुन्हा सत्तेत जाणार, नसता ते सत्तेत जाणार नाही. त्यांचा आम्ही आज रोजी 5 वर्षापर्यंत त्यांनी कुठलंही काम केलं नाही, म्हणून आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करतो. म्हणून या युती शासनाचा जाहीर निषेध, या विश्वासघातकी सरकारचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. 100% आम्ही त्यांना अल्टिमेट देत आहोत. 2 महिने त्यांच्या ताब्यात आहे, 2 महिने त्यांच्या हातात आहे. त्यांनी आमच्या अनुसूचित जमातीच्या सवलती आम्हाला लागू करावे, आरक्षणची अंमलबजावणी त्यांनी करावी. त्यांच्या 1,000 कोटी आम्हाला नको, त्यांचे 10,000 कोटी नको. आम्हाला आमच्या पोराला फक्त आरक्षणचं सर्टिफिकेट पाहिजे, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पाहिजे, हीच मागणी आमची आहे. यावेळी सकल समाजाच्या नेत्यांनी भाजप सेना सरकारने पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोपही केला. 1 महिन्याच्या आत जर सरकारने आरक्षण दिले नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, तसेच भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर परिसरात नागरिकांना गेल्या 4 महिन्यापासून गढूळ पाणी प्यावे लागत असल्याचे समोर आले आणि हेच गढूळ पाणी पिऊन परिसरातील जवळपास 70% नागरिकांना गंभीर आजारांची लागण झाली आहे. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते. या परिसरातील रहिवाशांना गढूळ पाणी येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत. पावसाळा सुरू झाल्यापासून नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना जुलाब, उलट्या, ताप या आजारांची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. ज्ञानेश्वर नगर परिसरातील लोकसंख्या ही 12,000 ते 15,000 घरात आहे. शुद्ध पाणी मिळवण्यासाठी लोकांना परिसरापासून 500 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. अनेक वेळा स्थानिक नगरसेवकाला विचारणा करूनही नगरसेवकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. सत्रे जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्ष आहे. हा प्रश्न 15 वर्षापासूनचा प्रश्न आहे. हा पाण्याचा गढूळ पाण्याचा 15 वर्षापासून प्रश्न आहे. मागे सुद्धा मला वाटलं की याच्यावरती पर्याय निघेल,
खंयचा काय पर्याय निघालाय. रात्री आम्ही आमचा स्थानिक नगरसेवक संतोष सोडवले यांच्याकडे काही लोक आली रागाने आम्हाला सुद्धा शिवाय घातल्या विरुद्ध म्हणून, तर त्यांना आम्ही प्रश्न विचारला की बाबा हे गडूळ पाणी येते, तर तो बोलतो की ह्याच्यावरती मी काही सुद्धा पर्याय करू शकत नाही, याच्यावर पर्याय नाही. बाहेर रस्त्याचं काम 3 महिन्यापासून चाललंय, 3 महिन्यापासून रोड यायचा बंद आहे, तिथे गटराच्या लाईनी फुटलेल्या आहेत, ते गटराचं पाणी लाईनमध्ये घुसून हे सर्व जनतेला प्यायला भेटते. मी विठाबाई सोनवणे, गेल्या महिन्यात 28 तारखेला उलटी जुलमनी सुरेश झाली, ऍडमिट होती. आज महिना झाला हा पाणी आम्ही वयस्कर माणसाने कुठं कुठं जाऊन पाणी आणायचं आणि प्यायचं, पूर्ण गटाराच्या पाण्याचा वास येऊन लोक आजारी पडायला लागले. हा पैसा कुठून आणायचा? आम्ही वयस्कर माणसाने कुठून पैसा आणून आम्ही ऍडमिट व्हायचं? या नगराला नगरसेवक निवडून दिले आहे पण त्याचं अजिबात लक्ष नाहीये. पूर्ण गटर चिखल व भी सगळ्यांना हा त्रास झालाय. एकतर मरा नाही तर एकतर जरा हा जगा असं हा उत्तर आम्हाला देतोय. याच्या पुढे तुम्ही निर्णय काय ते गव्हर्नमेंटने घ्यायचा. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिळफाटा रस्त्यावरील काटई येथून वाघाचे आणि खवल्या मांजरीचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून 2 लाख रुपये मानपाडा पोलीस ठाण्यात वनजीव कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले. हे तिन्ही आरोपी पेण तालुक्यातील रहिवासी असल्याचं समोर आले. सनी शिंदे, अनिकेत प्रसाद, जयदीप चोंगले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान ही कातडी कोठून आणली, कोणाला विक्री करण्यात येणार होती, तसेच शस्त्र कोठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीकडे पाहिलं तर यंदाचे पहिले 6 महिने जणू दुष्काळग्रस्तच ठरत होते. जवळजवळ 73 सिनेमांमध्ये केवळ 3 चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. असं असताना जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळा देणारा टकाटक हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघता बघता टकाटकचा बिझनेस करत त्याने बॉक्स ऑफिस काबीज केलं. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या टकाटकने धडाकेबाज बिझनेस केला की अनेकांच्या भुया उंचावल्या. 3 आठवड्यात 14.27 कोटींची मजल मारत टकाटकने दिमाखात 4थ्या आठवड्यात पदार्पण केलंय. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, बी पत्के फिल्म्स आणि गाववाला क्रिएशनच्या बॅनरखाली टकाटकची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला मिळालेल्या यशाचं टकाटक सेलिब्रेशन टीमने सक्सेस पार्टीच्या रूपात केलंय. प्रथमेश परब, रितिका स्रोत्री या प्रमुख जोडीसोबत अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांनी केलेली धमाल सक्सेस पार्टीतही केली. केवळ सेक्स कॉमेडीचा तडका या चित्रपटाच्या कथानकाला असल्याने थोडी रिस्क होती, पण रिस्क शिवाय यश मिळत नाही हे टकाटकने सिद्ध केलं आहे. यामुळेच टकाटकला मिळालेलं हे यश केवळ आमच्या टीमचं नसून संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीचं असल्याचंही मत दिग्दर्शक मिलिंद यांनी व्यक्त केलंय. प्रतिनिधी संतोष खामगावकर सह आधार न्यूज मुंबई डेस्क. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगांची बनावट कागदपत्रे छापून त्यांचा गैरवापर करणाऱ्या आरोपींचा ठाणे कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. लालमणी पांडे असं या आरोपींचे नाव आहेत, तर त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. लालमणी पांडे नावाचा एक इसम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या एक त्याने एक फर्जी आय कार्ड बनवलेलं आहे, त्याचे काही लेटर्स बनवलेले आहेत, अशी एक आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्या तक्रार अर्जाची चौकशी करून सदरचा जो अर्ज आहे त्यामधील मजकूर खरा असल्याचे लक्षात आल्याने कोळसेवाडी पोलीस स्टेशनला आम्ही काल बाधवी कलम 420, 465, 468 आणि 471 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी लालमणी पांडे आणि त्याचा आणखी एक साथीदार साले गुले खान राहणार बांद्रा, हे दोघा इस्मांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे कोणतेही अधिकार नसताना, त्यांना कोणतेही राईट्स नसताना, त्याचे एक फर्जी असं व्हिजिटिंग कार्ड बनवलेलं आहे, त्याचं एक आय कार्ड बनवलेलं आहे आणि त्यांच्या लेटर पॅडसुद्धा आहेत ज्यामध्ये त्यांनी एम्ब्लेमसुद्धा छापलेला आहे. त्यामध्ये त्या आम्ही एम्ब्लेम अँड नेम्स ॲक्ट 1950 याप्रमाणेसुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अमळनेर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रांत अधिकारी कार्यालयावर धडक देत मोर्चा काढला. बिन हवाना पत्ता हिलता बिन लढेना हिस्सा मिलता हे ब्रीदवाक्य घेऊन मोर्चा काढण्यात आला. वन काय
कायदा 1927 चा मसुदा तत्काळ रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी दुपारी 12 वाजता मोर्चाची सुरुवात झाली. आम्ही सगळा एक साथ या अनेक घोषणांसह अमळनेर नगरी दणदणून निघाली. तसेच ढोल ताशे वाजत प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न या मोर्चेकऱ्यांनी केला. मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत रस्ता बंद केला. यानंतर मोर्चाचे प्रांत कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी स्वतः बाहेर येऊन मोर्चेकऱ्यांशी संवाद साधत निवेदन स्वीकारले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई. इंदापूर शहाजीनगर येथील मीरा भीमा सरकारी साखर कारखान्याच्या आगामी सन 2019-20 च्या गळीत हंगामासाठी बसवण्यात येणारे रोलरचे पूजन सोमवारी माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कारखान्याच्या आगामी 19व्या गळीत हंगामाकरिता सर्व यंत्रणेची तयारी सुरू आहे अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिली. कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंग पाटील, तानाजी नाईक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कॅमेरामन कैलास पवार सह प्रतिनिधी गणेश कांबळे, आधार न्यूज मुंबई. बुलढाणा जिल्ह्यातील मनारडी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे याकरिता ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात आले. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून संबंधित विभागाचे अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. दरम्यान उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असल्याने त्याला तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. मात्र रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताच उपचार घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. मनारडी येथील रहिवासी दयाराम गवांदे यांनी गतविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांना दिलेल्या निवेदनात निवेदन करता यांच्या घराजवळचा रस्ता वडिलोपार्जित आहे, मात्र रस्त्यावर शेजारी व नातेवाईकांनी बांधकाम करून अतिक्रमण केले. 2016 संबंधित अधिकारी यांना निवेदन दिले. संबंधित अधिकारी यांनी अतिक्रमण धारकांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे आतापर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढण्यात आले नाही. यामुळे सोमवारपासून आमरण उपोषण मनारडी ग्रामपंचायत समोर सुरू केले. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. भटक्या कुत्र्यांनी 8 ते 10 जणांवर हल्ला चढवत चावा घेऊन जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सांगलीच्या कुपवाडमध्ये हा प्रकार घडलाय. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झालाय. तर महापालिकेकडून तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने त्याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, पण महापालिकेची डॉग व्हॅन कुठे आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. कुपवाड महापालिका आरोग्य विभाग प्रशासनाकडे अनेकदा विविध संघटनांनी वैयक्तिक निवेदनाद्वारे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे, तरी महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसात मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे कुपवाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आमच्या गल्लीत पिसाळ्यातील सगळ्या माणसांनी तोडाले नाही, 10-15 जणांनी चावल्यात आणि आम्हाला बाहेर पडायची मुश्किल झाली आणि अशा काटे घेऊन गेले की अंगावर चढायला लागले. येऊनशी ना मग काय करायचं, त्या कुत्र्याचा तुम्ही बंदोबस्त करा आणि हे ना तरी मारलेली चावलेली आहे ती नाही यांचे तर तुम्ही संरक्षण करा. कुत्र्या हजार का पाळण्याचा, खरं आमच्या माणसाचं संरक्षण तुम्ही करा. आम्हाला कोणी कुत्र्यांनी तुम्ही मेंढर पाळल्या का पाळण्याचा, आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही. आपण पाळता या आम्हाला अन्न खायला नाही, त्याच्याशी कुठलं घालावं आम्ही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाटेला यंदाही दुष्काळाचे भीषण संकट उभे राहिले, यामुळे शेतकऱ्यांवर दुःखाचे डोंगर कोसळले. अशा परिस्थितीत बँक ऑफ महाराष्ट्र माळेगाव मत्ता तालुका देवलूर ह्या शाखेतील शेतकऱ्यांना पीक कर्जांसाठी 1 ते 2 महिने बँकेत चक्रा माराव्या लागत आहेत. या शाखेतील कर्जाची फाईल लातूर शाखेत पाठवावी
पीक विम्याची फाईल स्थानिक शाखेत मंजूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देगलूर युवा सेनेकडून देण्यात आला आहे. आंदोलन करायचं असेल तुमचं शेतकऱ्यासाठी का? आमचं तेच आहे प्रॉब्लेम. अहो थकीत तर सगळेच बँक आहेत, मारल्या तेवढे पैसे घेऊन कोण गेले त्याचं काय नाही. यावेळी नांदेड युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम साबणे, उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील व इतर पदाधिकारी, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेस. सेनगाव तालुक्यातील ताकोडा गाव वासियांनी गावच विक्रीला काढल्याचा प्रकार समोर आलाय. सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी इच्छामरण मागायची वेळ या शासनाने शेतकऱ्यांवर आणली आहे. यासाठी गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा सुद्धा बंद केली. मात्र आपल्या लहान बांधवांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी 2010 पासून 5 सुरक्षित बेरोजगार तरुणांनी गावातील हनुमान मंदिरात शाळा भरून त्यांना शिक्षण देत आहेत. त्यामध्ये रवी साकवे, विठ्ठल शिंदे तसेच विकी साकवे हे विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग चालून या आंदोलनामध्ये सहभागी झाले. काही राजकीय पक्षांनी सुद्धा ताकोडा गावाला पाठिंबा दिलाय. मनसे, प्रहार, मल्हार संघटना, शिवसंग्राम, शेतकरी संघटना अशा पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. त्याला जो उत्पन्न होतं त्याच्यावर खर्च लावून त्याला दीडपट भाव देण्याची जी हमी माननीय देवेंद्र फडणवीस आणि या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी निवडणुकीच्या काळात दिले होते तो प्रश्न मार्गी लागावा आणि शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळावा ह्या अतिशय महत्वाच्या मागण्यासाठी ताकतोडा येथील ग्रामस्थांनी इथं आंदोलन सुरू केलेले. वास्तविक पाहता ज्या महात्मा फुलेंनी बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणले अशासाठी आज मुलांना शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. या देशाला शिक्षण मिळून मुलगा संपन्न झाले पाहिजेत, परंतु या सरकारच्या धोरणामुळे लोकांना शाळा बंद करावं लागत आहेत ही दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज या शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेऊन सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मी या भागाचा आमदार यांना त्यांना पूर्णपणे 100% प्रयत्न करीन आणि शेतकऱ्याला दिलासा मिळण्यासाठी अहोरात्र पडण्या काम करण्याचं काम या ठिकाणी मी करीन. मी स्वतःच्या पोटाची सुद्धा तो व्यवस्था करू शकत नाही असा वाईट प्रश्न आज आपल्या देशातील शेतकऱ्यावर आलेला आहे. खरोखर जर सांगायचं म्हणलं तर जेव्हा जेव्हा इलेक्शन होतात जेव्हा जेव्हा इलेक्शन तोंडावर येते त्यावेळेस आपल्या शेती कृषीप्रधान देश आहे, शेतीवर सर्व आधारित आहे, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आपण फायदे करू, शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटेल अशी आश्वासनं देऊन हे प्रस्थापित लोक जे राजकीय लोक हे आपल्याजवळून मतं मागून घेतात आणि गोड बोलून आपली दिशाभूल करतात. खरोखर हे अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.